अनंत टिप्या रिफ्रेश व्हा। लावणी क्वीन गौतमी पाटील सिंधुदुर्गात येते, कुडाळ कणकवलीत तिचा कार्यक्रम होणार आहे। अश्लील हावभाव यावरून गौतमी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती। वाद आणि गौतमी हे समीकरण बनलेलं असलं तरी तिचा मोठा चाहता वर्ग आहे, मात्र आता सिंधुदुर्गातल्या तिच्या कार्यक्रमाला विरोध होतोय। याबाबत सिंधुदुर्गकरांनी संताप व्यक्त केलाय। काय म्हणतात सिंधुदुर्गकर पाहूयात। याचा आढावा घेतलाय आमचे कणकवली करस्पॉन्डंट उमेश बुचडे आणि कुडाळ करस्पॉन्डंट प्रसाद पाताडे यांनी। गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पब्लिक बरंच असतं, पण त्याच्यात काय असं धुडघूस असतो आणि त्यामुळे आपले जे लोक आज भजनाभिजनाच्या पाठीमागे, दशावतारी नाटक लोककलेच्या पाठीमागे असतात, तर हा जो कार्यक्रम आहे तो त्या पद्धतीचा नाही आहे। युवकांना कुठेतरी दिशाभूल करणारा कार्यक्रम आहे, त्यामुळे हा चांगला नाही। याबद्दल मत म्हणजे सांगायचं झालं तर हा कार्यक्रम होताच कमाने, कारण आपल्या इकडे संस्कृती ती नाही आहे नाचण्याची, बाया नाचवण्याची। आपल्याकडे भजन कीर्तन किंवा दशावतार नाटक ते आपण ठेवले, आयोजकाने ते कार्यक्रम रद्द करून हे हा कार्यक्रम ठेवायला पाहिजे, जेणेकरून आपले दशावतारी म्हणा किंवा भजन मंडळ त्यांचे रोजगार चालतील, आणि त्यामुळे हे कार्यक्रम रद्द झाले पाहिजे। महाराष्ट्रामध्ये हे कार्यक्रम हे झालेले आहेत आणि तिथे युवक आपल्यासारखे युवक जाऊन तिथे धुडघूस आणि झालेलं आहे, हे पोलिसांनी दक्षता घ्यावी म्हणून इथे आपल्या इकडे होणारा कार्यक्रम 6 आणि 7 कुडाळला हा रद्द झाला पाहिजे, कारण आपल्यासारखे युवक पिढी तिथे गेल्यानंतर काहीतरी या कार्यक्रमाला गालबोट लागेल म्हणून आपण पोलिसांनी दक्षता घ्यावी आणि हा कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावा। आमच्यासारख्या पिढीने तिथे जाऊ नये आणि अशी आमची मागणी आहे, कणकवलीकडून मागणी आहे कणकवली याच्या शहरात। गौतमी पाटीलचा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोहित होत आहे, कारण इथल्या मुलांना जी तिथली संस्कृती आहे त्या मुलांना इथल्या पडू देणे नको, ते दगड पे काय होते तिकडे काय होते हे इथल्या मुलांना नको, हा इथे आपला सिंधुदुर्ग शांत तो बरा आहे, ते तिकडे वर पश्चिम महाराष्ट्र वरती चालते ते चालू दे, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात शांतता आहे ती शांतता आणू दे, नको ते गालबोट लागू दे नको आणि त्या कार्यक्रमानिमित्त आयोजनांनी जरी केलं तरी आयोजन तरी तो कार्यक्रम होईल होतानी राजकीय लोकांनी ह्याला विरोध करायला पाहिजे असा वाय आणि हे जरी लोकांनी जरी केला तरी राजकीय लोकांनी त्याला विरोध करायला पाहिजे, सिंधुदुर्गाची जो जी संस्कृती ती जोपासली पाहिजे। नाव कसं आपलं? विजय कोरगावकर। आपला देश लोकशाही देश म्हणवला जातो, जगातला सगळ्यात मोठा लोकशाही देश आहे, लोकशाहीची प्रणाली आहे, लोकांना व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, मत स्वातंत्र्य आहे, कला स्वातंत्र्य आहे, सगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळे गौतमी पाटील आणि तिचा परफॉर्मन्स या बाबतीत शंका काय आहेत हीच मला आधी शंका आहे, कारण या सगळ्या गोष्टी कशा आहेत की ज्या भागामध्ये हा तिचा कार्यक्रम आता 8 तारखेला होणार आहे त्यापूर्वी झालेला नाही, परंतु त्यापूर्वी संमिश्र प्रतिक्रिया काय येतात, तो कार्यक्रम बघून त्याचं मूल्यांकन करायचं का ऐकीव माहितीवर वय अन्य लोकांनी पुरवलेल्या माहितीवर आपलं मत बनवायचं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। या कार्यक्रमाची तिकीटं फार मोठ्या रकमेची आहे तरीही लोकांकडनं विचारणा होते, या भागामध्ये साधारणपणे ज्या एकांकिका स्पर्धा चालतात त्यांची रिझनेबल तिकीटं असतात, तर त्यासाठीसुद्धा खर्च करताना जो माणूस विचार करतो तो आवर्जून तिकीट मिळेल का तिकीट कोणाकडे चालू आहे अशी जेव्हा चर्चा करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येनं जेव्हा तो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो तेव्हा ही लोकांची ही समाजाची गरज आहे आणि त्या गरजेचा व्यवसाय म्हणून जर कोणी उपयोग करणार असता तर घटनेच्या दुसऱ्या हक्काप्रमाणे भारतातला कोणताही नागरिक कुठेही जाऊन व्यवसाय करू शकतो, या भूमिकेचा विचार केला तर हा व्यवसाय करायला कोणाची अडचण असावी किंवा अडथळा असावा असं मला वाटत नाही। कार्यक्रम हा होणारच आहे, ज्यांनी कार्यक्रमासाठी पैसे गुंतवले आहेत त्यांना तो कार्यक्रम होण्यातच फायदा आहे, त्यामुळे ते कार्यक्रम करणारच आहे। लोकांची चर्चा काही असली तरी तेवढेच लोक त्याच्यामध्ये इंटरेस्टेडही आहे।
गौतमी पाटील सारखा हा लोककलेचाच एक भाग आहे, ही कलावंत आहे, ही नटेश्वराची कला आहे, ती ज्या पद्धतीने सादर करते आहे म्हणजे ती एक प्रकारची कलाच आहे। त्याच्यात भलेही काही तिने ॲक्शनी केल्या असतील, चुकीचे असेल, तिची तिने त्यावेळी माफी मागितली, ह्या पुढे माझ्या हातून असं घडणार नाही आहे, बरोबर आहे। मग आता हा कार्यक्रम होणं गरजेचं आहे, कारण कार्यक्रम ठरून झालेला आहे। दुसरी गोष्ट, एवढी जर लोकांना तळमळ आहे तर आज घरोघरी एक सिरियल चालू आहे, त्या सिरियलमध्ये चार मुलं असणारी बाई तिचं मुलगा लग्न लावून देतो आणि आज ती हनीमूनला चालली आहे, हे कुठच्या तत्वात बसतं? मग एवढीच जर तुम्हाला, आणि ते घरोघरी बघितलं जातं, ही एक कार्यक्रम करणार आहे, जाणार आहे, आणि तिने जे काही तिच्या चुकीच्या ॲक्शन त्याची तिने माफी वेळोवेळी मागितली आहे, असं तिच्याकडून घडणार नाही, ती दखल घेणार आहे। मग असा कार्यक्रम ज्यांना बघायचा असतं ते बघतील। दुसरी गोष्ट, आज डीजेची गाणी, लता मंगेशकरासारख्या दिग्गज गायिकेची गाणी त्याचं डीजे करून विभत्सक रूप समाजासमोर मांडला जात आहे, मग त्यावर पण आवाज उठवा। हा एक कार्यक्रम बंद करून साध्य काय होणार आहे? आणि भजन कीर्तन, भजन कीर्तन कीर्तनकार सुद्धा किती उपयोग सांगतायत, किती आज आमच्या देवळा कणकोली सुद्धा कीर्तन होतात, पाच लोक बघायला नसतात, वस्तुस्थिती आहे। मग असं असताना ज्यातून घ्यायला पाहिजे त्या कीर्तनाला कोण नसतं? मग आता हा जर कार्यक्रम आपल्या कणकोलीत येतोय आणि झाले होणं गरजेचं आहे, कारण ती एक कला आहे, ज्यांना जायचं आहे ते बघतील, ज्यांना ते घ्यायचं नाही त्यांनी सोडून द्यावं ना, त्याच्याविरोधात बोलू पण नाही, कारण कलेला नाकारणं म्हणजे नटेश्वराचा अपमान आहे। ती सुद्धा स्टेजवर चढताना नमस्कार पूर्ण चढते, म्हणजे ती नटेश्वर तिला माहिती आहे, याच्याबद्दल मी सांगितलं, त्यामुळे तिने माफी मागितली आहे। मग हा कार्यक्रम न होण्यासारखं, आक्षेप घेण्यासारखं याच्यात काहीही नाही। आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।